नमस्ते मी योगेश कुटे लेटचं राजकारण विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत प्रकाश आंबेडकर हे राजकारणामध्ये अतिशय वेगवान आणि वेगळी प्रकारची वक्तव्य वे नेहमीच करत असतात आणि येत्या त्यांच्या ते वक्तव्यावरनं नेहमीच वाद आणि चर्चा होत असतात आणि त्यांचं आत्ताचं नुकतंच गाजलेलं वक्तव्य म्हणजे भाजपच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देवेंद्र फडणवीस नसतील तर नगरचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आता भाजपचा आगामी काळातील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असं वक्तव्य करून त्यांनी राजकारण वेगळ्याच प्रकारची एक गंमत निर्माण केलेली आहे प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय अंदाज किंवा त्यांच्या पक्षाचा राजकीय अंदाज हा अनेकदा थोडासा बिघडलेला आपल्याला दिसतो पण त्यांचं हे वक्तव्य का आलं आणि त्याच्या पाठीमागे काय लॉजिक त्यांचं असू शकतं आणि खरंच असं प्रत्यक्षात होऊ शकेल का याची याचा एक आढावा धावता आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सगळ्यात भौगोलिक आकारानं मोठा असा जिल्हा मानला जातो नगर जिल्ह्यात अनेक तालेवार नेते होऊन गेले अनेक तालेवार नेते आहेत आणि असं म्हटलं जातं की नगरमधल्या प्रत्येक मतदारसंघाचा आमदार हा मुख्यमंत्रीपदाच्या तोडीचा असतो असंही म्हटलं जातं पण दुर्दैवाची बाब म्हणजे नगर जिल्ह्याला एकदाही मुख्यमंत्रीपद मिळू शकलं नाही बाळासाहेब विखे पाटील असतील त्यानंतर यशवंतराव गडाख असतील पूर्वीच्या काळामध्ये शंकरराव काळे असतील भाऊसाहेब थोरात बी जी खाताळ पाटील अशी अनेक नावं आपल्या नजरेसमोर येतात नगर जिल्हा म्हटलं की तरीही या नेत्यांना आतापर्यंत मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकली नाही राधाकृष्ण विखे यांना ही खरं संधी मिळू शकेल का तर असं आंबेडकरांना का वाटत असावं तर मला वाटतं त्याची दोन तीन कारणं आहेत ती कारणं पाहण्याआधी आपण एक पाहूया की प्रकाश आंबेडकर हे नक्की काय म्हणाले होते ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की प्रकाश आंबेडकर यांनी एकाच दगडामध्ये दोन पक्षी मारलेले आहेत तर आपण पाहूया प्रकाश आंबेडकर व्हिडिओमध्ये काय म्हणाले भाजपानं काय खेळी केली कारण अपेक्षित उमेदवार आहे त्याचा फक्त ते खेळी माझ्या अंदाजानं बाळासाहेब थोरात वर्सेस राधाकृष्ण विखे पाटील अशी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो देवेंद्र फडणवीस यांना आवडणार नाही परंतु बीजेपीचा नवीन मुख्यमंत्र्यांचा चेहरा हा राधाकृष्ण विखे पाटील होऊ शकतात आणि त्याच्याच बरोबर जी काही नगरमधली खेळी झालेली आहे त्यातून बाळासाहेब थोडा सुद्धा इच्छा झालेली दिसते की आपण काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांचा फेस व्हावं त्यामध्ये एनसीपीचा रोल आपण असताना जर पाहिला राधाकृष्ण की बाळासाहेब थोरात ते एनसीपीची पसंती ही असणारी बाळासाहेब थोरात यांच्याकडे राहील त्याच्यामुळे आता असताना कसोटी जी आहे ती कसोटी असताना राधाकृष्ण विखे पाटलांची लागली असं मी त्या ठिकाणी मानतो तर तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा व्हिडिओ ऐकलेला आहे प्रकाश आंबेडकरांना असं दाखवून द्यायचं आहे की भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा एक गट आहे आणि दुसरा जो गट आहे तो राधाकृष्ण विखे पाटलांचा विखे पाटील हे भाजपमध्ये दोन तीन वर्षापूर्वी आले त्यांचा मुलगा दोन हजार एकोणीसमध्ये भाजपकडनं खासदार झाला आणि साहजिकच भाजपमध्ये जे बाहेरून लोक आलेले आहेत ते विखे पाटलांचं नेतृत्व मान्य करतात की काय अशा प्रकारची शंका प्रकाश आंबेडकरांना येत असावी आणि दुसरी गोष्ट अशी आहे की देवेंद्र फडणवीस हे आज ना उद्या केंद्रामध्ये जातील असं अनेकांना वाटत आहे फडणवीस यांनी त्याचा आत्तापर्यंत अनेकदा इन्कार केलेला आहे तरीही फडणवीस यांची केंद्रातील जागा निश्चित आहे असं मानूनच प्रकाश आंबेडकर यांनी हे विधान केलेलं आहे आणि त्यामुळेच भाजपला एक मराठा चेहरा द्यावा लागेल एक मातभर चेहरा द्यावा लागेल आणि त्यामुळं विखे पाटलांचं नाव त्यांनी पुढे केलेलं आहे आता खरं विखे पाटलांचं नाव पुढे आणखीन एक महत्त्वाचं कारण ते असं आहे की जेव्हा राज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार आलं तेव्हा तीन नंबरचं जे खातं आहे म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्यानंतर महसूल मंत्री हे तीन नंबरची जी पोझिशन आहे ती विखे पाटलांनी मिळाली ते मिळालं महसूल मंत्रीपद आणि हे महसूल मंत्रिपद मिळाल्यामुळेच म्हणजे भाजपमधले सुधीर मुनगंटीवार गिरीश महाजन चंद्रकांत पाटील अशी सगळी नावे बाजूला पडली आणि थेट विखे पाटलांना महसूल मंत्रीपद मिळालं याचं अनेकांना आश्चर्य वाटलं होतं आणि विखे पाटलांनी हे कसं काय मिळव मिळवलं कसं काय जमवलं याची अनेकांना त्यावेळेस एक मनामध्ये शंका आलेली होती आणि ती शंका अशी होती की विखे पाटील यांची दिल्लीमध्ये थेट हॉटलाईन आहे आणि ती हॉटलाईन आहे गृ देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आणि अमित शहा हेच पुढे विखे पाटलांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे आणतील अशी चर्चा राजकारणामध्ये सध्या आहे विखे पाटलांच्या आधी त्यांचे वडील म्हणजे बाळासाहेब विखे पाटील हे देखील राज्यामध्ये जेव्हा जेव्हा एकोणीसशे ऐंशी ते नव्वद या कालावधीमध्ये मुख्यमंत्री बदलले सत्तांतर झाली त्या प्रत्येक सत्तांतराच्या वेळी बाळासाहेब विखे पाटील हे राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतील अशी जी संभाव्य नावांची यादी असायची त्यावेळेस बाळासाहेब विखे पाटलांचं नाव हमकाज चर्चेमध्ये असायचं तरीही त्यांना त्या पदा हुलकावणी दिली एकोणीसशे शहाण्णवपर्यंत ते काँग्रेसमध्ये होते पण नंतर त्यांनी काँग्रेसही सोडली आणि ते शिवसेनेमध्ये गेले काँग्रेसनं आपल्यावर नेहमीच अन्याय केला अशी विखे पाटलांच्या समर्थकांची किंवा त्यांच्या कुटुंबाच्या अशी भावना असते आणि त्या भावनेतनंच सुजय मग भाजपमध्ये गेले विखे पाटील देखील पाठोपाठ भाजपमध्ये आले पण जे विखे पाटलांचे विरोधक असतात त्यांना असं वाटतं की विखे पाटील हे नेहमीच एक प्रकारे थोडंसं दबावाचं राजकारण करतात अनेक पद पदरामध्ये पाडून घेतात म्हणजे राज्यामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस या कालावधीसुद्धा राज्यामधलं विधानसभेतलं जे विरोधी पक्षनेते पद होतं ते विखे पाटलांनी बरोबर मिळवलं आणि तेच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन पुन्हा भाजपमध्ये गेले आणि विखे पाटलांचं हे दबावचं राजकारण जे आहे ते भाजपमध्ये दे देखील सुरू दे आहे की काय अशी शंका याच्यामध्ये येते आणि या दबावचं म्हणा किंवा एक हक्काचं राजकारण त्यांनी जे सुरू केलं ते अमित शहाशी असलेल्या थेट संबंधाद्वारे हा संबंध थेट कसा प्रस्थापित झाला तर जेव्हा अमित शहाकडे सहकार खाता आलं तेव्हा त्यांनी प्रवरा विखे पाटलांनी प्रवरानगर येथे फार सहकार मिळावा मोठा असा सहकार मिळावा केला तिथे शक्ती प्रदर्शन केलं आणि विखे पाटलाला सहकार विखे पाटलांच्या कुटुंबाशी एक सहकाराशी एक नाळ जोडलेली आहे देशातला पहिला सहकारी सा साखर कारखाना विखे राधाकृष्ण विखे पाटलांच्या आजोबांनी सुरू केलेला होता त्यामुळेच सहकार म्हटलं की विखे पाटील हे नाव पुढे येतच आणि विखे पाटलांनी अमित शहासमोर इतकं मोठं शक्ती प्रदर्शन केलं की साहजिकच अमित शहा हे विखे पाटलांच्या प्रेमामध्ये पडलं आणि त्यापासूनच त्यांचे थेट संबंध सुरू झाला सुजय विखे देखील दिल्लीमध्ये असताना अमित शहा नरेंद्र मोदी यांची आवर्जून भेट घेतात त्याची छायाचित्र आपण अनेकदा पाहिलेली आहे आणि त्यामुळेच महसूल सारखं एक दमदार असं खातं विखे पाटलांना मिळालं जेव्हा जेव्हा बाळासाहेब विखे पाटलांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेतलं जात होतं तशीच आता त्यांच्या पुत्राचंही नाव घेतलं जात आहे पण जा मला वाटतं त्याच्यामध्ये दोन तीन बाजू आहेत एक तर विखे पाटलांना खरोखरीच भाजपमध्ये पा इतका स्वीकार केला जाईल का आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत खरोखरी जायला इच्छुक आहेत का तर अनेकांचं असं म्हणणं आहे की दोन हजार चोवीसची जेव्हा इलेक्शन होईल तेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचं आपलं जे एक अधूर राहि दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पद पदी बसण्याचं जे अधूर राहिलेलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करूनच दिल्लीला जातील त्यामुळं दोन हजार चोवीसमध्ये दे, देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील जर भाजप सत्तेवर आलं तर अशी एक चर्चा आहे त्यामुळे अनेकांना वाटतं की विखे पाटलांचं स्वप्न जे आहे ते स्वप्नच राहू शकतं आणि दुसरं असं की विखे पाटलांना जर मुख्यमंत्री जर केलं तर भाजपमधले जे तथाकथित निष्ठावंत आहेत ते त्यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारतील का असाही प्रश्न उपस्थित हो केला जातो पण नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या राजकारणामध्ये असं दबावचं राजकारण फारसं चालत नाहीत दिल्लीतनं जो चेहरा येतो तो चेहरा राज्यातले नेते मान्य करतात असं आपण भारतभर पाहिलेलं आहे पण जर दिल्लीतनं विखे पाटलांचं नाव आलंच तर राज्यातील नेते फार विरोध करतील असं वाटत नाही असा विश्वास दिल्लीश्वरांना असावा त्यामुळेच विखे पाटलांच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि सगळ्यात तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे दोन हजार चोवीसमध्ये जी सगळी आपण जी चर्चा करत आहोत की भाजप सोबळावर येऊ शकतं शिंदे गटाला सोबत घेऊन येऊ शकतं असा एक आपण सिद्धांत धरून अशी एक चर्चा करत आहोत पण दोन हजार चोवीसमध्ये खरंच असं होईल का याची पण भविष्यवाणी करणं आता इथोजित ठरणार नाही पण भाजपला असं वाटतं की आपला जो आकडा आहे तो शंभर ते एकशे वीस आमदारांचा असेल दोन हजार चोवीसमध्ये देखील त्यामुळं आपण जो म्हणू तोच मुख्यमंत्री होईल आणि एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे तो गट जो आहे तो पंचवीस ते तीस जागांच्या दरम्यान असेल त्यामुळं पुन्हा भाजपचा जर चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी जर चर्चेत यायचा असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव चर्चेत आलेलं आहे जेव्हा जेव्हा सुजय विखेंना याबाबत लेट्सअपनं प्रश्न विचारला होता, -खर कि, कि होता, आ, ते ते, होता की तुमची दिल्लीमध्ये खरोखरच हॉटलाईन आहे का की किथे तुमचा फोन अमित शहा उचलतात का असा प्रश्न त्यांना लेट्सअपमध्ये विचारला होता तेव्हाही त्यांनी त्याचं त्यांनी उत्तर नाही असं दिलेलं होतं पण तो नक्की व्हिडिओ काय आहे तो देखील आपण या निमित्तानं पाहूया आणि लेट्सअपला सुजय विखींनी काय उत्तर दिलं होतं ते तुम्ही जरूर ऐका देवेंद्र फडणवीस यांचं नाव तुम्ही वारंवार घेत आहे पण अनेकांचं असं म्हणणं आहे की नाही विखे पाटलांची दिल्लीमध्ये दुसरी हॉटलाईन पण आहे आणि ती म्हणजे अमित शहाची हे बा इथं हॉटलाईन वॉटलाईन काही नसते आम्ही पूर्णपणे राज्याच्या राजकारणामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं नेतृत्व स्वीकारलं त्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांच्या निर्देशाखाली काम करतो आणि पातळीवर आदरणीय प्रधानमंत्री असतील किंवा अमित भाई असतील यांच्या माध्यमातून जे काही कामं आम्हाला दिले जातात किंवा त्यांना आमच्याकडून जी अपेक्षा आहे सहकारामध्ये किंबोना व्यक्तीच्या जे काही मी योजना राबवल्या त्याची माहिती त्यांच्यापर्यंत आहे तर एक त्यांना समाधान या गोष्टीचं आहे की एक खासदार असा आहे जो खरंच चांगलं काम करतोय जे संकल्पना त्यांना खासदारांकडून अपेक्षित आहे त्या संकल्पना पूर्ण करतो हा व्यक्ती सुजीव पूर्ण करतो त्याचं एक समाधान त्यांना आहे आणि त्यामुळे ऋणानुबंध दिल्लीमध्ये आणि आमच्या कुटुंबामध्ये झालं पण जी सेट आहे जी हायरकी आहे ती हायरकी भारतीय जनता पार्टीमध्ये कायम त्याच पद्धतीने चालतं यामध्ये हा जो कल्चर डिफरन्स आहे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये की तुम्ही डायरेक्ट हॉटलाईन असू शकत नाही ओके okay. त्याला आपण जिल्हा जिल्ह्याहून प्रदेश प्रदेश अध्यक्ष असतात तेव्हा चंद्रकांत जाधव ते आता बावनकुळे साहेब आहेत मग फडणवीस साहेब आता उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते आहेत मग त्यांच्या माध्यमातून आमची कुंडली अडचण आली असेल जसं मागचे अमित भाई लोणीला आले होते तर ते फडणवीस साहेबांनी पुढाकार घेऊन त्यांना आणलं होतं डायरेक्ट सुजय सुजयने जाऊन भेटतो सर चला तर ते असे येत नाही तर ही एक अप्रिएन्शन आहे की आमची काही वेगळी ओळख आहे किंवा वेगळी सेटिंग आहे असं अजिबात नाही एक हायआरकी सिस्टम चालते आणि त्या हायर की सिस्टमने आम्ही कायम बांधील आहोत आणि तसंच चालत राहणार तर सुजय विकिंनी असं सांगितलेलं आहे की आमची दिल्लीमध्ये काही थेट हॉटलाईन नाही आहे पण अनेकांचा त्यावर विश्वास बसणार नाही कारण विखे पाटलांचं दिल्लीमध्ये एक असं एक वर्तुळ किंवा एक वलय तयार झालेलं आहे त्यामुळेच त्यांचं नाव असं चर्चेमध्ये येतं आणि या चर्चेच्या सगळ्या शेवटी मला असं सांगायचं आहे की जेव्हा जेव्हा मीडियामध्ये अशी फार मोठी नावं येतात की हा मु केंद्रीय मंत्री होणार हा मुख्यमंत्री होणार तेव्हा तेव्हा मोदी आणि शाह हे एक धक्का तंत्र वापरतात आणि ते धक्का तंत्र असतं असं असतं की मीडियामध्ये जी नावं चर्चेत येतात त्या नावांचा विचार ते पदांसाठी करत नाहीत हा एक धोका विखे पाटलांसाठी असू शकतो जितकं त्यांचं नाव मीडियामध्ये चर्चेत येईल तितका त्या नावावरती मोदी आणि अमित शाह हे देखील मारू शकतात हे दे देखील विसरता कामा नाही पण दोन हजार चोवीस घोड मैदानातून लांब आहे पण त्याआधीच प्रकाश आंबेडकरांनी एक राळ उठून दिलेले आहे जर खरोखरीच विखे पाटील मुख्यमंत्री जर झाले तर नगर जिल्ह्याचं एक स्वप्न पूर्ण होऊ शकेल की ठीक आहे नगरमध्ये एवढे तालेवार नेते असून देखील आपला मुख्यमंत्री झाला नाही तर ते नगर जिल्ह्याचं स्वप्न विखे पाटलांच्या रूपानं पूर्ण होऊ शकतं अनेकांना असं वाटतं की दोन हजार चोवीसशी देखील वाट पाहायची गरज नाही आहे विखे पाटील हे पुढच्या दोन तीन महिन्यातच मुख्यमंत्री होऊ शकतात असा देखील दावा काही मंडळी करतायत पण मला त्याच्यामध्ये तथ्य वाटत नाही आहे दोन हजार चोवीसची निवडणूक जी आहे ते शिंदे आणि फडणवीस ही जोडी एकत्रित लढवेल आणि त्यानंतर पुढची समीकरणं घडतील असा माझा अंदाज आहे पाहूया दोन हजार चोवीसमध्ये नक्की काय घडतंय राजकारण नेहमी बदल बदलत तासच आपण आपण नेहमी नेहमीच पाहतो पण मला वाटतं हा जो बदल आहे हा दोन हजार चोवीसमध्येच घडेल तर दोन हजार चोवीसपर्यंत आपण वाट पाहूया आणि मला वाटत नाही भाजप दोन हजार चोवीसपर्यंत महाराष्ट्रात काही नवीन धक्के देईल तोपर्यंत पाहत राहूया या राजकारणा सगळ्या घडामोडींची चर्चा करूया आणि तुम्ही पाहत राहा लेट्सअप